ये रे पैसा, अगबाई अरे छा, तू ही रे, अशा अनेक चित्रपटांमुळे अभिनेत्री तेजस्वी पंडित घराघरात लोकप्रिय झाली। अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे। अनेकदा ती सामाजिक आणि राजकीय विषयांवर प्रखरपणे आपलं मत मांडताना दिसते। तेजस्वीने नवरात्र उत्सव निमित्त अलीकडेच एका मुलाखतीत हजेरी लावली होती। यावेळी तिने तिच्या आई ज्योती चांदेकर बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या। ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या तेजस्वी पंडितच्या आई आहेत। सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग या मालिकेत पूर्व आजीची भूमिका साकारत आहेत। अभिनेत्री तिच्या आईविषयी सांगताना म्हणाली, माझी आई आता 68 वर्षाची आहे आणि या वयात ती भरपूर शूटिंग करते, याचं मला खरंच खूप कौतुक आहे। तिचा सेटवर शूटिंगला जातानाचा उत्साह माझ्यासाठी अत्यंत लाघवी आणि कमाल असतो। या वयात एवढी पॅशनेटली काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तेजस्वी पुढे म्हणाली, तिची दुखणी खुपणी खूप आहे। तिचं स्पाईनचं ऑपरेशन झालं, लवकरच गुडघ्याचं ऑपरेशन होईल। तिला भरपूर आरोग्यदायी समस्यांना सामना करावा लागतो। अलीकडे ती ठरलं तर मगच्या सेटवर चक्कर येऊन पडली होती। एवढं होऊनही ती दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेली। आईच्या कलेमध्ये ही जी कोणती ताकद आहे ती मला प्रचंड ऊर्जा देते। या क्षेत्रात येण्यापूर्वी मी कधीच तिच्या नावाचा वापर केला नाही। मला तुझी शिडी करायची नाही असं मी तिला सांगितलं होतं। मला ज्योती चांदेकरची मुलगी ही ओळख नको होती। आई तिच्या माळच्या आडनावाने म्हणजे चांदेकर नावाने प्रसिद्ध असल्याने ते माझ्यासाठी फायद्याचं ठरलं। मी कधीच माझी ओळख ज्योती चांदेकरची मुलगी अशी सांगितली नाही। मी यशस्वी झाले तर ते माझं यश असेल आणि अयशस्वी ठरले तर माझी जबाबदारी असेल हे मी आईला आधीच सांगितलं होतं, असं तेजस्वी पंडित इने सांगितलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।